भीम सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय निलंगेकर आपलं स्वागत करतो. पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी. ही नवी पिढी आहे, या नव्या पिढीची असणारी एक नवीन जबाबदारी. नवीन पिढी स्वतःचा इतिहास करत असते, नवीन पिढी स्वतःचा इतिहास लिहित असते, नवीन पिढी स्वतःच्या सरस संस्कृती तयार करत असते आणि नवीन पिढी ही स्वतःच्या नियमावली तयार करत असते. अरुंधती रॉय यांनी असताना आपल्या समोर एक चॅलेंज दिलेला की तुम्ही हे काहीच करू शकणार नाही, तुमचं आयुष्य ठरवलं गेलेलं आहे आणि तुम्ही त्या ठरवलेल्या आयुष्यामध्ये फक्त रोबोट आहात. त्यांचं म्हणणं 100% खरं आहे, चुकीचं काहीच नाही. आपल्यासाठी असणाऱ्या अनेक गोष्टी ठरलेल्या, आपण फक्त ठरल्या नंतर अनाऊन्स झाल्यानंतर त्या फक्त फॉलो करतो, पण आपण त्या कधी विचारात घेत नाही हे माझ्यासाठी योग्य आहे की ना. आणि मग उद्याच्या माणसाचा मेंदू हा कशा रीतीने करप्ट केला जाईल आणि कशा रीतीने ताब्यात घेतला जाईल या संदर्भातलं त्यांनी मांडणी आपल्या समोर या ठिकाणी केली आणि ती महत्वाचं मी असायला मानतो. या पार्श्वभूमीवरती आपली काय भूमिका असली पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा आहे. एव्हरी न्यू जनरेशन इज अ न्यू नेशन असं मी त्या ठिकाणी मानतो. येणारी नवीन पिढी हे एक नवीन जनरेशन असतं, तेव्हा नव्या जनरेशननी आपला असणारा नियम ठरवलं पाहिजे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि पहिला नियम, जुन्या काळी साधनं नव्हती, पैसे नव्हते, मग तुटक्या मोठ्या पद्धतीने असणारे शिक्षण पद्धत सुरुवात झाली. आज आम्ही असणारं श्रीमंत झालो, देश श्रीमंत झाला, GDP भाषेमध्ये बोलायला लागलो, इतरांना मदत करायला लागलो. त्याच्या माझा उद्देश काय पाहिजे, ह्या नव्या पिढीचा उद्देश काय पाहिजे, या नव्या पिढीचा असणारा उद्देश हा पाहिजे की समाज सिलेबस असणं हे महत्वाचं, शिक्षणाची जबाबदारी पुन्हा सरकारकडे आली पाहिजे ही बरोबर, कारण शिक्षणामधली जबाबदारी ही म्हणजे फ्युचर नेशन मध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तेव्हा फ्युचर पिढी ही कॉम्पिटिटिव्ह पिढी होणार नाही, कॉम्पिटिशन मध्ये अडकणार नाही, तो एकमेकाशी संघर्ष करणार नाही याची मानसिकता त्याची झाली पाहिजे. आज आरक्षण असेल, बिगर आरक्षण असेल, तो कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जगतोय आणि कॉम्पिटिटिव्ह जगामध्ये जगण्याच्या याच्यामध्ये त्याने एक्सलन्स याला महत्व दिलं आणि एक्सलन्स मिळवण्याच्या पाठीमागे मग तोही पडतो आणि त्याचं कुटुंबही पडत. म्हणजे आता तर असणाऱ्या काही युनिव्हर्सिटीज मी असं म्हणेन ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज अशा उभ्या राहिलेली आहेत किंवा काही कॉलेजेस अशी उभी राहिलेली आहेत की तुम्ही फक्त अटेंडन्स भरा, नका भरू, पण आमच्या इथे ऍडमिशन घ्या. आणि हा म्हणतो ते आईबाप म्हणतात की हे फार चांगलं आहे, याच्यामध्ये ऍडमिशन घ्या का तो ट्युशन क्लासेसला जायला मोका. म्हणजे शिक्षणापेक्षा आपण असणारा ट्युशन वर्गाकडे वळलो आहे ही मी असं म्हणेन इथली असणारी शोकांतिका असं मी त्या ठिकाणी मान. मेरिटच्या नादामध्ये आपण इंटेलिजन्सच विसरून गेलो.
आणि या देशातलं असणारं जे मेरिट आहे हे मगिंग मेरिट आहे. म्हणून सद्गोपाल यांनी असणारं जे मांडले की वर्गामध्ये विद्यार्थ्याला शिक्षकाला विरोध करण्याचा अधिकार असला पाहिजे, तो सस्पेंड होता कामा नये, हे जे त्यांनी मांडले फार चांगलं मांडलं. कारण त्या सिस्टमला क्वेश्चनिंग केल्याशिवाय तुमचं इंटेलिजन्स वाढतच नाहीये. नाहीतर नुसतं मगिंग करायचं पुस्तकामधलं, ज्याची रिप्रोडक्शन कॅपॅसिटी फार चांगली आहे. मी असं म्हणतो की ज्याचं कॉम्प्युटर रिप्रोड्यूस करू शकतं, ब्रेन हे कॉम्प्युटर आहे, ते जर रिप्रोड्यूस करू शकलं तसं ज्या तसं एक्झॅक्ट वर्ड बाय वर्ड सेंटेन्स बाय सेंटेन्स 90 of 90 म्हणजे आमच्या काळामध्ये 70% च्या वरती गेला तर पार एक्सलन्स म्हणून ठरवलं जात होतं. आणि आता मी असताना बघतो की 100 110 मिळालेले विद्यार्थी सुद्धा मिळतात. म्हणजे एक तर तो शिक्षक गाढवा असला पाहिजे किंवा तो विद्यार्थी गाढवा असला पाहिजे. ह्या सिस्टमकडे आपण असायला गेलोय, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांचा असणारा आज जो उद्देश असला पाहिजे तो म्हणजे की मला चॉईस ऑफ एज्युकेशन पाहिजे. आज चॉईस ऑफ एज्युकेशन नाहीये. मला चॉईस ऑफ एज्युकेशन नाहीये. मला जे मार्क्स मिळतात, माझ्या मार्कामध्ये जी रँकिंग मिळते, त्या रँकिंगमध्ये माझी मार्क कुठल्या विषयामध्ये मी फिट होतो, ज्या विषयामध्ये फिट होतो त्या विषयामध्ये मला असणारं ऍडमिशन घ्यावं लागतं, हे मी असं म्हणतो फोर्स्ड एज्युकेशन आहे. हे जबरदस्तीचं शिक्षण आहे. मला जे पाहिजे ते शिक्षण नाही. मला ज्या शिक्षणामध्ये आनंद पाहिजे तो आनंद नाही. मला नोकरीसाठी उद्याचा महिन्याभराचा पगार चांगला मिळेल असा विषय मला मिळत नाही, तर मला मार्क जे सांगतात तो विषय मला असताना मिळतो, ही माझ्या अंदाजानं शिक्षण पद्धत या देशातल्या पुन्हा गुलामीच्या विचाराला प्राधान्य देतं हे आपण लक्षात घेतलं. माणसाचा विचार हा त्याच्या आचारातूनच सुरुवात होत असतो. त्याचा आचारच या ठिकाणचा असणारं जबरदस्तीचा असेल तर त्याचे विचार सुद्धा इथले असणाऱ्या जबरदस्तीने सुरुवात होतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून नवीन जनरेशन आहे, मी जसं म्हटलं विद्यार्थ्यांची नवीन जनरेशन आहे, त्या ह्या नव्या जनरेशनमध्ये मला चॉईस ऑफ एज्युकेशन कोण देणार हाच माझा पुरस्कर्ता असला पाहिजे आणि तोच माझा खरा मालक असला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. सिस्टम ह्या ऑटोमॅटिकली डेव्हलप होत नाही. सिस्टमला त्याला असणारं जन्माला घालावं लागतं, त्याचा प्रचार आणि प्रसार करावा लागतो, त्याला सार्वत्रिक करावं लागतं, त्याच्याबद्दलची असणारी गुडविल निर्माण करावी लागते आणि गुडविल निर्माण केली की ती असणारी अंमलबजावणी करावं लागतं हे आपण असताना लक्षात घ्या. आणि ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे मी असं या ठिकाणी मानतोय. त्याचा जगभर जे काही चाललेलं आहे ते पुन्हा नव्यानं माणसाला काबूमध्ये घेण्याचं चाललेलं आहे. आणि माणसाला काबूमध्ये घेण्यासाठी यंत्रणं ही आता सगळ्यात मोठं वापरलं जात. नवीन संशोधन झालंय की त्याचा असणारा फार मोठा उपयोग केला जात. हा फार मोठा उपयोग केला जातो, फार चांगली गोष्ट आहे. म्हणते की नवीन संशोधन झालंय, नवीन संशोधन केलेलं आहे, पण ह्या संशोधनाकडे बघण्याची माझी दृष्टी काय हा माझा कन्सर्न असला. माझी दृष्टी काय, कारण माझी दृष्टी ही सगळ्यात महत्वाची आहे.
कारण माझी दृष्टी एकदा ठरली कि मग ती स्वीकारेल की न स्वीकारायचा हा त्याच्यातला भाग आहे. तेव्हा टेक्नॉलॉजी ही जशी आपल्याला काबू करू शकते तसे एक लक्षात घ्या, टेक्नॉलॉजीला आपण सुद्धा काबू करू शकतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून मानवाच्या विकासामध्ये ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग आहे त्याला आपण स्वीकारलं पाहिजे, पण जी टेक्नॉलॉजी माणसाला काबू करते तिला आपण रिजेक्ट केलं पाहिजे. ही सरळ सरळ आपलं ब्रीद असलं पाहिजे. आयुष्यामध्ये जगण्याचा फंडा मी असताना नेहमी म्हणतो हा आपला क्लिअर असला पाहिजे. आयुष्यामध्ये जगण्याचा फंडा हा जर क्लिअर नसेल, जगण्याचा फंडा आपला जर क्लिअर नसेल, तर मग आपल्याला काही चूक काही बरोबर हे कळत नाही, वाहत जाणं एवढंच फक्त त्याच्यातला मार्ग राहतो. आणि वाहत न जायचं असेल तर मोबाईल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार नाही एवढं लक्षात घ्या. गुगल सर्च सुद्धा तुम्हाला जे इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन देणार नाही. कारण ही सुद्धा टेक्नॉलॉजी जी आहे ही टेक्नॉलॉजी तुम्हाला त्यांना जी व्यवस्था पाहिजे तिला गुलाम करणारी आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावरती कधी तुम्ही गुगलमध्ये एक व्ह्यू सर्च केला त्याचा ऑपोजिट व्ह्यू तुम्हाला मिळतो का? नाही मिळत. एखादी गोष्ट मी जर वाचली तर त्या वाचल्याबरोबर त्याच्या विरोधात काय आहे हे मी बघायला शिकलो पाहिजे, तेव्हा कुठं माझा फंदा हा क्लिअर होत. जे वाचताना सुद्धा माणसांचं एक असतं हे बघितलेलं आहे, आम्ही त्या फेजमध्ये गेलेलो नाही असं नाही. आम्हाला जे चांगलं वाटतं ते आम्ही भराभरा वाटतो वाचतो, आणि जे आम्हाला चांगलं वाटत नाही ते आम्ही असताना स्किप करतो. स्किप करणं हे चुकीचं असेल त्या ठिकाणी, मला पटत नसेल, मला पटत नसेल याच्यातलं, कारण का विरोधातलं ज्ञान माझ्याकडे नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्या इस्टॅब्लिश नॉर्म मध्ये हे बसत नाही अशी असणारी परिस्थिती. फंडाज हे जर क्लिअर करायचे असतील तर आपण जो फंडा फायनलाइज करणार आहोत किंवा मी मान्य करणार आहे त्याच्या फंडाच्या विरोधातलं काही आहे ते पहिलं वाचन केलं पाहिजे असं त्या ठिकाणी मानतो. दोन जज बसलेले आहेत तर त्यांनीच आम्हाला सर शिकवलेलं आहे की विरोधाच्या हातली फाईल वाचायला पहिल्यांदा शिका. त्या विरोधातले फाईल वाचली तर तुम्हाला काय आर्ग्यू करायचं हे तुम्हाला कळतं. तसं फंडा सुद्धा असताना फायनलाइज करायचं असेल तर विरोधी काय आहे हे पहिल्यांदा वाचा, आणि विरोधी वाचल्यानंतर मग आपल्याला सगळं कळतं की काय त्याच्यातलं खरं आहे काय खोटं आहे. आणि म्हणून मी जसं म्हणालो की इथे कॅपिटलिस्ट आणि इंडस्ट्रियलिस्ट हे केज करायला बघता येत नाही असं नाही. 90 साली चर्चा अशी सुटली होती की बॉर्डर्स विल विदर अवे. मी त्यात म्हटलंही शक्य नाही. याचं कारण की फायनान्स डझंट रूल आवर लाईफ. फायनान्स हा आमचं आयुष्य राज्य करत नाही, तिथे फक्त सुविधा आम्हाला पुरवत. आम्हाला रूल काय करतं तर बाउंड्रीज आम्हाला रूल करतात. बाउंड्री मधली संस्कृती आम्हाला असताना रूल करते, बाउंड्रीज मधलं कल्चर जे आहे ते आम्हाला असताना रूल करतं. बाउंड्री मधली राहणारी माणसं ही माझी माणसं म्हणून मी समजलेली असते, बाउंड्रीच्या बाहेरची माणसं ही माझी माणसं नाही असं मी त्या ठिकाणी समजलेलं असतो, ते आमच्यावरती असताना राज्य करतं. आणि म्हणून बाउंड्रीज ह्या काय नाही. तेव्हा आपल्यालाही आपल्या जगण्याचं असणारं माध्यमही ठरवावं.
आता कोणाच्या विरोधात आपण बोललो तर आपल्याला सर देशद्रोही म्हटलं जातं. सुप्रीम कोर्ट सुद्धा हाफ वे गेले असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. रिपब्लिक याचा अर्थ काय? बेसिकली इट्स असोसिएशन. त्या असोसिएशन मध्ये डिसअसोसिएशन करण्याचा अधिकार हा इनबिल्ट आहे. आता त्या असोसिएशन मध्ये डिसअसोसिएशन करताना मी एकटा आहे की दहा जण आहेत हा गौ आहे. आणि म्हणून आपण बघत असाल की नव्यानं रशिया ज्यावेळेस स्प्लिट झालं तेव्हा अत्यंत शांततेनं स्प्लिट झालं. पूर्वीसारखी लढाया झाल्या नाहीत. किंवा आताही असताना स्पेन मधला आपण बघत होतो स्प्लिट होतंय की काय असं वाटत होतं पण ते थांबलं. कारण का असोसिएशनचे नियम पाळणार असाल तर ते टिकतं. असोसिएशनचे नियम्स पाळणार नसाल तर तुम्हाला वेगळा होण्याचा हा नैसर्गिक अधिकार आहे त्याला तुम्ही दाबू शकत नाही. जे कोणी इथे असताना म्हणतंय की तुम्हाला व्हॉइस ऑफ डिसेंट नाही आणि व्हॉइस ऑफ डिसेंट तुम्ही मांडणार असाल तर यु आर अँटी नॅशनल, त्याला ठणकावून सांगितलं पाहिजे की बाबा तू ह्या देशामध्ये राहण्याच्या लायक नाहीयेस, तू आपला नवीन देश शोध. कारण का आमचा असताना जे आहे ते असोसिएशन टू डिसअसोसिएशनचा अधिकार घेऊन आम्ही जपतो. आणि म्हणून नेशन ह्या ज्या कन्सेप्ट आहेत या फार काळामध्ये बदलत आल्या, म्हणजे प्लोटोपासून बदलत. आत्ताच्या असताना याच्यामध्ये फार नव्यानं नवीन नेशन्स निर्माण होत नाहीयेत, पण जी काही झालेली आहे त्यांचा आपण इतिहास जर वाचला तर त्यांनी ठरवून आपल्या बाउंड्रीज त्या ठिकाणी केल्या. ठरवून त्यांनी असताना बाउंड्रीज उभ्या केल्या, सांगितलं की दिस इज अवर नेशन. 18व्या शतकातला असताना आपण हा इतिहास वाचला तर माझ्यांदाजानं हा सगळा मोकळा आपल्याला त्या ठिकाणी येतो. इतिहास हा वेगवेगळ्या गोष्टी शिकवतो याच्याबद्दल दुमत नाही. म्हणजे ज्याला पाहिजे तसा तो इंटरप्रिट करू शकतो हेही त्याच्यातला असताना अर्थ आहे. म्हणजे मी सोयीचा अर्थ सुद्धा काढू शकतो आणि विरोधीचा अर्थही त्या ठिकाणी काढू शकतो हे बरोबर. पण त्या इतिहासामध्ये शिकण्यासारखी सुद्धा गोष्ट आहे तर ती आपण असताना शिकली पाहिजे. आणि म्हणून मी म्हटलं की शिकून आपलं असताना स्वतःचं लोकशाहीमधलं स्वतःचं मत निर्माण करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्या नव्या पिढीच्या असताना जे शिक्षणाची सिस्टम जी आहे त्या नव्या शिक्षणाच्या सिस्टममध्ये तो ओपिनियन मेकिंग क्लास होईल हे पहिल्यांदा बिल्ट इन झालं पाहिजे हे बघितलं. आज जो मगिंगचा क्लास आहे तो मगिंगचा क्लास बंद होऊन रिझनिंगचा क्लास झाला पाहिजे हे त्याच्यातलं महत्वाचं. आणि दुर्दैवाने आपणही त्याचे बळी पडतो असं मी त्या ठिकाणी म्हणतो. एनटीआरसीच्या यादव आणि पुण्याचे आपले काय नाव एनसीआरटी ची नवीन पुस्तकं जी आली होती चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी, मला असं प्रचंड मोठा बदल त्याच्यातला दिसला. ती मगिनच्या ऐवजी रिझनिंग करणार ते तुम्हाला उत्तर देत नव्हतं. एक उदाहरण म्हणून असणार की त्यांनी जगातल्या वेगवेगळ्या सिस्टम्स मांडल्या, त्या सगळ्या वेगवेगळ्या सिस्टम मधला त्याची चांगली बाजू त्याची वाईट बाजू मांडली आणि शेवटी लिहिलं मेक युअर चॉईस. त्याच्यामुळे त्याला चॉईस करणार होत. दुर्दैवाने बाबासाहेबांवरचं असताना कॉमेंट्स म्हणजे ते कार्टून जे होतं ते कोणाला कळलं नाही आणि ते आख्खं सिलेबस
इथल्या सनातन्यांनी उचलून फेकून दिलं अशी असणारी परिस्थिती. ओव्हरनाईट निर्णय झाला की नाही हे बदला याची गरज नाही, हे विडंबना आहे. आणि कोणालाही ठरवता आलं नाही की ही विडंबना आहे की हे चांगलं आहे. आणि म्हणून मी असं म्हणतोय की या सगळ्या बॅकग्राऊंडवरती आपलं स्वतःचं ओपिनियन असणं हे महत्वाचं आहे. ओपिनियन जर नाही असेल तर अरुंधती रॉय ज्या म्हणाल्या ते सत्य झाल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात घ्या. का तो केजिंगचा प्रोसेस चालू झालाय नाही असं नाही. ती प्रोसेस चालू झाली आहे, फक्त तिला यशस्वी होऊ द्यायची की न द्यायची हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून ती यशस्वी होऊ द्यायचं नसेल तर माझं मत ती कोणाला आवडू ना आवडू पण मी चार चौकात बोलणार. मी जर माझं मत मी केलं आणि मी जर बोललो नाही तर ते माझ्या पुरतंच मर्यादित राहत. मी त्याच्याबद्दल बोललो आणि आज माझ्या अंदाजानं जो आमच्या वेळेसचा मीडिया नव्हता तो आता तुमच्याकडे असताना मीडिया आलं, सोशल मीडिया आलेलं आहे, इंडिव्हिज्युअल मीडिया आलेला आहे. त्या इंडिव्हिज्युअल मीडियावरती आपण व्यक्त करू शकतो. हा डिबेट त्या सोशल मीडियावरती झाला तर अधिक मी त्याच्यातला असणारा मानतो की आपण इथल्या मानवतेचे प्रिन्सिपल्स वाचवल्याला आपण असं मदत करतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्यासमोर मांडतो आणि तो म्हणजे आपल्याला हे ठरवावं लागतं लोकशाहीमध्ये की माझ्यावरती कोण राज्य करणार, माझ्यावरती कोण राज्य करणार. आणि आपण ह्याला असताना फार महत्व देतो असं नाही, आपण अजिबात महत्व देत नाही. आणि त्याच्यामुळे जो काही राज्यकर्ता वर्ग उभा राहतोय तो पूर्णपणे मॅन्युप्युलेट केला जातो काय का, तो आपल्यासारखा निर्बुद्ध आहे, विदाउट ओपिनियन आहे. त्याच्यामुळे त्याला सांगितलं की हे चांगलं आहे, प्रेझेंटेशन केलं की तो आपला सही करतो आणि मोकळवतो. तेव्हा उद्याचा हा जो वर्ग आहे की ज्याला आपण असणारा इथलं राज्याचा असणारा कारभार देणार आहोत, हा कारभारी जो आहे हा त्या सिस्टमला समजतोय की न समजतोय याच्यातला महत्वाचा भाग आहे. रबर स्टॅम्प म्हणून जाणार असेल तर मग पुन्हा 5 वर्षाची वेळ बघावी लागते आणि ती त्या ठिकाणी थांबावी लागते. आज आपण बघत असाल की जून महिना आला रे आला की पेरेंट टीचर असोसिएशनचं पाव फेटतं. कशावरती? फिया फार वाढलेल्या आहेत, आम्हाला भरता येत नाही, निदर्शनं चालतात, मुख्यमंत्र्याला शिव्या देण्याचा कार्यक्रम चालतो, मंत्र्याला कार्यक्रम द्यायचा चालतो, निवडून गेलेल्या कार्यक्रमाला चालतो. पण 5 वर्ष झाल्यानंतर पुन्हा स्तोत निवडून येतो अशी असणारी शोकांतिक आहे. म्हणजे हे जे क्षणभर क्रांती आणि त्याच्यानंतर मग असणारा अक्रांती अशी जी आहे या चक्रातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. माझी ओपिनियन माझं ओपिनियन हे फिक्स असलं पाहिजे. सद्गोपाल यांनी सांगितल्याप्रमाणे उद्यापासून सिस्टम निर्माण होणार नाही, टेक्स टाइम. कुठलीही सिस्टम तुम्हाला असताना बदलायची असेल तर तिला तुम्हाला हळूहळू हळूहळू बदलून 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 तुम्हाला असताना ती पाहिजे त्या व्यवस्थेला तुम्हाला घेता येतं. ओव्हरनाईट कुठल्या सिस्टम्स बदलता येत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण त्या बदलणाऱ्या सिस्टमकडे जात असताना
त्याचं कन्सेप्च्युअलाइज होणं हे महत्वाचं आहे आणि इथल्या पॉलिटिकल सिस्टमने ते कन्सेप्च्युअलाइज केलंय की नाही हे बघणं त्याच्यातलं अधिक महत्वाचं आहे. या आता असणाऱ्या दोन युनिव्हर्सिटी झाल्या, एक ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आली आहे आणि एक रेग्युलर युनिव्हर्सिटी आली. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीचा अजून असणारा डेटा आपल्याकडे आलेला नाहीये की तो मार्केटमध्ये फेअर कशा रीतीने करतो, म्हणजे तो सर्वाइव्ह कशा रीतीने करतो. ज्या गव्हर्नमेंट ओरिएंटेड युनिव्हर्सिटीज आहेत त्यांचा डेटा आपल्याकडे अवेलेबल आहे अशी असणारी परिस्थिती आहे. पण भारतीय व्यवस्थेमध्ये विचार करत असताना हे ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीज गरज आहे का हा त्याच्यातला महत्वाचा भाग. ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीची गरज आहे का की जिथे अगोदर इनइक्वालिटी ही इनबिल्ट ह्या सिस्टम मध्ये आहे तेव्हा शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आम्ही असताना ही इनइक्वालिटी परपेच्युएट करायची की हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मी म्हटलं की फंडाज आपले असणारे क्लिअर असणारे हे महत्वाचं आहे. अनस्टेबलाइज संविधानातून 1950 साली आपण एक जुनी सिस्टम केली, या जुन्या सिस्टमनी अनस्टेबलाइज करून काही गोष्टी स्टेबलाइज करायचा प्रयत्न केला, पण तो केल्यानंतर पुन्हा त्या सगळ्या अनस्टेबलाइज होण्याच्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. आणि मी आपण जे आहोत ते मी स्पेक्टेटर ह्या पद्धतीने बघतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याचं कारण मी जसं म्हणालो की इथे शिक्षणातला जो सगळ्यात महत्वाचा बदल पाहिजे होता, मगिंग पेक्षा रिझनिंग, रिझन करणारी सिस्टम जी असतात उभी राहिली पाहिजे होती, ती उभी राहिली नाही आणि म्हणून इथे मॅन्युप्युलेशन पॉसिबल झालेलं आहे हे आपण असताना लक्षात घ्या. ठराव आपण असताना मांडलेले ते वास्तवाचे ठराव आहेत, गरजेचे ठराव आहेत, आजच्या परिस्थितीचे ठराव आहेत, परंतु विद्यार्थी चळवळ आपण ज्यावेळेस चालवतो त्यावेळेस त्या विद्यार्थी चळवळीचा एक बेसिक फंडा असला पाहिजे की मी माझ्या प्रश्नापुरता मर्यादित राहणार नाही. मी माझ्या प्रश्नावरती तर लढणारच नाही असं नाही, मी माझ्या प्रश्नावरती लढणार याच्याबद्दल दुमत नाही, पण उद्याची ओपन सोसायटी स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारी सोसायटी, तिप्ते साहेबांनी सांगितल्याप्रमाणे असताना आमचे अधिकार गेले तरी आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय पण विदाउट एनी रिझिस्टन्स असं जे चाललेलं आहे ती सोसायटी होणार नाही याची दक्षता ही आपल्यालाच घ्यावी लागते हे आपण असणार. आणि म्हणून आपल्या प्रश्नासाठी तर आपण लढणार, पण उद्याची ही ओपन सोसायटी, व्यक्त होणारी सोसायटी, अधिकार राबवणारी सोसायटी, अधिकाराला वाचवणारी सोसायटी, कोऑपरेटिव्हनेसचं फिलिंग निर्माण करणारी सोसायटी ही उभी राहील हे मला वाटतं आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण लढलं पाहिजे. एवढं बोलून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.